चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावचे वीर सुपुत्र शहीद जवान अमोल राजेंद्र देवरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काही महिन्यांभरापूर्वीच त्यांचे पितृछत्र हरवले होते. देवरे कुटुंब त्या दुःखातून सावरत नाही, त्यातच घरातील एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना शहीद झाल्याने परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. शहीद अमोल राजेंद्र देवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमदार निधीतून 30 लाख रुपये खर्चून भव्य अशा स्मारकाची उभारणी कळमडू गावात केली जाणार आहे. तसंच देवरे कुटुंबियांच्या पाठीशी सर्व तालुका उभा राहील अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे. अनेक जवान देश सीमेवर लढत असताना स्वतःचे प्राणाची आहुती देतात. त्यातला एक अमोल की जो अतिशय मायनस टेम्परेचर मध्ये भरती होता आणि वडिलांच्या घडल्यानंतर ज्यावेळेस खाली आला तर ते बॉडी टेम्परेचर त्याला सेट झालं नसावं असं प्राथमिक स्वरूपाचा डॉक्टरांचा अंदाज होता. चाळीसगाव धुळे पुणे सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु दुर्दैवाने अमोलला वाचवण्यात आपल्याला यश आलं नाही. व्यक्तिशा चाळीसगाव तालुक्याच्या वतीनं अमोलला विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो आणि अमोलचं जाणं हे आपल्या सर्वांसाठी दुःखाचंच आहे. त्याच्या स्मृती या गावात या परिसरात कायम जतन राहावा, अनेक तरुणांना अमोलचा आदर्श वाटावा यासाठी माझ्या स्थानिक आमदार निधीतून 30 लाख रुपयाचं अमोलसाठी आपण एक स्मारक उभं करूया. यावेळी तालुक्यातील तरुणांची एकच गर्दी उसळली होती. देशभक्ती वातावरणात वीर जवान अमोल देवरे यांना शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील आदींची उपस्थिती होती. जागर जनस्थानसाठी सुजीलाल हडपे, चाळीसगाव. Thank you.